नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे काल कृष्ण जन्म झाला आणि आज दहीहंडी आहे या दहीहंडीला गोपाळ काला केला जातो आणि काल कृष्ण जन्माला आपण सुंठवडा कसा करायचा हे याची रेसिपी बघितलेलीच आहे आज गोपाळ काला बघूया त्यासाठी इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत थोडंसं दही घेतलेलं आहे आणि शेंगदाणे थोडेसे शे गरम करून घ्यायचे पावसाळा असल्यामुळे इथे फुटाणे आहेत फुटाणे किंवा डाळ डाळवं जे असतं दाणे ते घेतलं तरी चालतं इथे मुरमुरे आणि भिजवलेली चना डाळ आहे थोडं दोन चार तास ही भिजवलेली चणा डाळ आपल्याला घ्यायची खरं तर आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची इथे लोणची ठेवलेली आहेत थोडीशी साखर थोडंसं सा मीठ आणि एखादी मिरची चटपटीत होण्यासाठी जे साहित्य लागतं किंवा गोपाळ काला हा कसा बनवला जायचा त्या काळात जे ज्याच्याकडे जे अवेलेबल आहे ते सगळे घेऊन यायचे आणि हा कोरडा खाऊ सगळा मिक्स करून मग गोपाळ काला तयार केला जायचा तर इथे पोहे घेतले एका मोठ्या भांड्यात आपल्याला सगळे मिश्रण घ्यायचं आहे त्यासाठी इथे आधी पोहे भिजवलेले आहेत थोडेसे भि पोहे कोरडे घेतले तरी चालतात पण थोडेसे धुवून घेतले सध्या वातावरण असं असतं आणि आपण पोहे दुकानातून आणतो त्यामुळे थोडेसे ते आपण धुवून घेऊया म्हणून ते पोहे भिजवून घेतलेले आहेत हा आता मुरमुरे घातले आता ही सगळी जी बाळगोपाळांची रेसिपी आहे ती एक बाळगोपाळच आपल्याला दाखवतो आहे माझा भाचा आहे उज्जू तो आपल्याला हे सगळं दाखवतो आहे ते, त्याला फार आवडतं रेसिपीज करायला आणि व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे आज तो सगळं इथे मध्ये लुडूबुडू न करता मी सगळी रेसिपीज त्याला करायला लावत आहे तर इथे सगळं जे शेंगदाणे किंवा फुटाणे हिरवी मिरची घातलेली जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल घालायची तरी स्किप केली तरी चालतं दही घेतले दही आंबटपणानुसार जसं आपल्याला आवडत असेल तसं से त्या पद्धतीने कृष्ण जरी राजपुत्र असला एका श्रीमंत घरात तो वाढत असला तरी त्याचं बालपण जे आहे ते अगदी अतिसामान्य मुलांसोबत त्याचं गेलेलं आहे गाई राखता राखता आणि त्याचे जे सवंगडी होते तेही अगदी सामान्य बाळगोपाळ गोपाळ होते त्याच्यामुळे त्यांच्या घरात ज्या वस्तू अवेलेबल तेव्हाच्या काळात होत्या त्या सगळ्या घेऊन तो यायचा सगळे मित्र घेऊन यायचे आणि मग नंतर ते सगळं मिक्स करून सगळे ते, ते खायचे म्हणजे त्याच्यात भाकरी पोळी तेव्हाच्या काळात दूध दही काय जे असेल ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स केल्या जायचं आणि मग ते त्याचा आनंद घ्यायचा तर इथे लोणची आपण टाकून घेतोय दही घातलं नंतर आपण थोडेसे आंबटपणा आता याचा आपल्याला थोडासा बॅलन्स करून घ्यायचा आहे जसे आंबट गोड काय लोणचे असतील ते आपण त्याच्यामुळे टाकणार आहोत तर इथे दोन एक आंबट लिंबाचं लोणचं आहे एक गोड आहे आणि एक आंब्याचं थोडीशी साखर चव बॅलन्स होण्यासाठी आणि चवीनुसार मीठ तर आता हे उज्ज्युने सगळं आमच्या टाकून घेतलेलं आहे आणि एका चमच्याने आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात कारण ही अगदी आम्ही दरवर्षी बनवतो तशी ही रेसिपी आहे तर मुलांना फार आवडते आणि गोपाळकाला जेव्हा असतो दही हंडी जेव्हा असते तेव्हा हा प्रसाद म्हणून आम्ही बनवतोच तर हा आमचा उज्ज्वात हे सगळं तयार करून घेतोय किती सुंदर दिसतोय बघा मस्त असा त्याला आणि चवही अगदी छान येते हे करत असताना काळजी एवढीच घ्यायची की शेंगदाणे फुटाणे किंवा जे पोहे असतात ते धुवून घ्यायची कारण सध्या आपण कसं दुकानातून आणतो कधी उघड्यावर पोहे वगैरे ठेवलेले असतात शेंगदाणे वगैरे त्याच्यामुळे ते निर्जंतुक करून आपण वापरायचे त्यामुळे कुठलाही पदार्थ बाधत नाही तर हा आपला प्रसाद तयार झालेला आहे गोपाळ काला ज्याला म्हणतो तो तयार झालेला आहे बाळ गोपाळाने बनवून आणि आजही आपल्याला या प्रसाद बनवण्यासाठी गोपाळाची एका मदत झालेली आहे तो आहे उज्ज्वल आमचा तर हा आता आपण सर्व करूया कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता ऑप्शनल आहे पण मी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार नाही अगदी ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने करा केला जायचा त्याच पद्धतीने हा झालेला आहे तर हा व्हिडिओसुद्धा बघा आणि काल सुंठवड्याचा मी व्हिडिओ टाकला तोसुद्धा बघा अनेक आजारांवर उपयुक्त असणारा सुंठवडा हा चातुर्मासात खाण्यात आला पाहिजे म्हणून तो सुंठवडा बनवला जातो कारण चातुर्मासात जे आजार असतात ते सगळ्या आजारांवर तो आपल्याला उपयुक्त असतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ती रेसिपीसुद्धा कशी वाटली ते मला नक्की सांगा धन्यवाद